मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. टिप क्रमांक 1, ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये लिंबाचे 2 ते 3 थेंब टाका. चहा स्वादिष्ट बनतो. टिप क्रमांक 2, किचन ओटा पुसल्यानंतर कपड्यांचा कुबट वास येतो, अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनटे भिजत ठेवा. नंतर ते कपडे धुवून टाका. लिंबामुळे कपड्याचा खराब वास कमी होतो. टिप क्रमांक 3, शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका, त्यामुळे शिळा भात खाल्ला तरी बादत नाही. टिप क्रमांक 4, लोणी काढताना त्यात 1 मिठाचा खडा टाका, तूप दाणेदार होते. टिप क्रमांक 5, थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका, पीठ चांगले आंबले जाईल. टिप क्रमांक 6, कोबी शिजवताना त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचे 2 ते 3 थेंब टाका, कोबी चवदार लागेल. टिप क्रमांक 7, मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून 10 ते 15 मिनटे मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी, यामुळे चपाती मऊ लुसलुशीत बनते. टिप क्रमांक 8, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. टिप क्रमांक 9, दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे, जाडसर साय येते. टिप क्रमांक 10, पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी पुरीला रंग छान यावा, पुरी टंब फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकावी. टिप क्रमांक 11, चपातीच्या डब्यामध्ये आल्याचे 1-2 काप ठेवावेत, त्यामुळे चपात्या नरम राहतात आणि पोळ्यांचा वासही येत नाही. टिप क्रमांक 12, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही टेस्टी होते. टिप क्रमांक 13, कोशिंबीर बनवल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालू नये. खाण्याच्या वेळी मीठ घालावे, म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटत नाही. टिप क्रमांक 14, पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे, म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी होते. टिप क्रमांक 15, पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना वापरावे, यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात. टिप क्रमांक 16, तळलेले पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये, त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपर ही वापरू शकता. टिप क्रमांक 17, फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावरच जिरे मोहरी टाकावी, म्हणजे फोडणी छान बसते. टिप क्रमांक 18, भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकावे, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतात. टिप क्रमांक 19, तळण्याचे तेल लवकर जळू नये, यासाठी तेलात थोडेसे मीठ टाकावे. टिप क्रमांक 20, भजी करताना बेसन पिठामध्ये थोडं गरम तेलाचे मोहन मिसलावे, भजी छान कुरकुरीत होतात. टिप क्रमांक 21, तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये, त्याने शरीराला हानी पोचू शकते.
टिप क्रमांक 22, भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करावा. भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट तयार होते. टिप क्रमांक 23, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी. साखर कॅरिमलाइज होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते. टिप क्रमांक 24, मेथीची भाजी बनवताना मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण निथळून घ्या. नंतर परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित परतल्यानंतरच थोडे पाणी टाका. त्यामुळे भाजी कडवट होत नाही आणि चवदारही लागते. टिप क्रमांक 25, वरणाला फोडणी देताना सर्व वस्तू टाकून परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी पटकन टाकून झाकण ठेवा. वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो. टिप क्रमांक 26, थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये भिजत घाला आणि निथळायला ठेवा. आणि निथळल्यानंतर पूर्ण 24 तास त्याला मोड येऊ द्या. थंडीच्या दिवसामध्ये मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. टिप क्रमांक 27, भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाची गोळी पातळ भाजीमध्ये टाका. भाजीतील खारटपणा पीठ शोषून घेते. टिप क्रमांक 28, पनीर भाजी करताना ग्रेव्हीमध्ये पावभाजी मसाला पण टाका. भाजीची चव छान लागते. टिप क्रमांक 29, मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यामध्ये थोडे मीठ ठेवावे. यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही. टिप क्रमांक 30, पुरी भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा. तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेलकट होतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.